नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। वाचा शिवचरित्र, वाचेल देशाचे चारित्र। मागील 5 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीच्या वतीने समाजामध्ये समता, बंधुता, एकता प्रस्थापित व्हावी आणि धर्माधर्मातील अंतर कमी व्हावे, एकमेकाच्या धर्मग्रंथाचे वाचन परिचय व्हावे म्हणून गेल्या 4 वर्षांपासून क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून छत्रपती शिवचरित्राचे पारायण सप्ताह करीत आहोत। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, महानुभाव असे सर्वच जाती धर्मातील शालेय महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी समाज बांधव या शिवचरित्र पारायणात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवतात। विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी तसेच सर्व धर्मग्रंथांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा म्हणून या सप्ताहाच्या 7 दिवसांमध्ये एक दिवस भारतीय संविधान, एक दिवस पुराण ग्रंथाचे वाचन केले जाते। दैनंदिन श्री छत्रपती शिवचरित्राचे वाचन तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाते। दररोज 15 ते 20 शाळांचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात। कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे। दिनांक 13 फेब्रुवारीला क्रांती चौकामध्ये सर्वधर्मीय ग्रंथाची ग्रंथदिंडीने सुरुवात होईल। सर्व धर्मग्रंथ पालखीमध्ये ठेवून टाळ मृदुंगाने दिंडी काढून सकाळी 8:30 वाजता पारायणाचे उद्घाटन होईल। संपूर्ण सप्ताह 13 ते 19 फेब्रुवारी 2023ला शिवजयंतीला क्रांती चौकात समारोप होईल। तसेच प्रत्येक शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे, त्यातून स्पर्धकांना बक्षिसे दिले जातील तसेच प्रमाणपत्र दिले जाईल। यावर्षी आपण आपल्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ऐतिहासिक उपक्रम शाळेने पारायणस्थळी सादर करावेत असा मनोदय आहे। तरी आपण आपला कोणताही एक कार्यक्रम एकांकिका एकच दिवस सादर करून याही वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करावेत ही विनंती। सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल। नाट्य विषय, मुलांनी खालील विषयावर 8 ते 10 मिनिटे प्रासंगिक नाटिका सादर करणे। 1. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म बालपण। 2. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट। 3. राजा जसिंग बरोबरचा पुरंदरचा तह। 4. पावनखिंडीचा थरार। 5. राज्याभिषेक सोहळा। 6. महाराजांची कडक न्यायप्रणाली। बक्षिसाचे स्वरूप पुढील प्रमाणे। पहिले बक्षीस 11,000 रुपये रोख, दुसरे बक्षीस 7,000 रुपये रोख, तिसरे बक्षीस 5,000 रुपये रोख, उत्तेजनार्थ 2,000 रुपये रोख। आपल्याकडे जो प्रसंग तयार असेल तोही घेता येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली। मार्गदर्शक माननीय श्री M.K. देशमुख साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी औरंगाबाद, सहसंयोजक मिर्झा सलीम बेग, मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी गोरख जयस्वाल, औरंगाबाद। येथे 19 तारखेला दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शहरामधील जितके पण नागरिक आहेत, मी सर्वांना आवाहन करतो, युवकांना आवाहन करतो, शालेय विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी क्रांती चौकामध्ये यावं। आल्यानंतर आपल्याला विविध वेशभूषांमध्ये यायचं असेल किंवा आपल्याला काही तिकडे येऊन आपलं कौशल्य दाखवायचं असेल, मग त्याच्यामध्ये कविता म्हणा किंवा एखादं महाराजांवर 2 शब्द बोलायचे असतील किंवा मलखांब किंवा पोवाडे गायचे असतील, असे विविध कार्यक्रम आपण तिकडे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेमध्ये 100 शाळेंचा समावेश असणार आहे। हे विद्यार्थी जे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर निवडले जातील या सर्वांना सन्मानचिन्ह आपण 19 तारखेला क्रांती चौक येथे देणार आहोत। या शिवजयंतीचं विशेष म्हणजे आपण ह्यावेळेस 10,000 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आपण चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून करून घेणार आहोत। महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत, कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, त्यांचा कमीत कमी 5,000 विद्यार्थ्यांचा आपण मॅरेथॉनच्या माध्यमातून ह्या शिवजयंतीमध्ये सहभाग आपण करून घेणार आहोत। क्रीडा क्षेत्रातील लोकांना कसा समावेश करून घेता येईल यावर आम्ही संपूर्ण भर दिलेला आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आम्ही इकडे चित्रकला स्पर्धा व संग्रहालय दर्शन असा कार्यक्रम घेणार आहोत। त्याचबरोबर
महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी मॅरेथॉनचं नियोजन करण्यात येणार आहे। महिला आणि त्यांचा समावेश या संपूर्ण उत्सवामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून 18 तारखेला संध्याकाळी 500 पेक्षा अधिक महिला हा दीपोत्सव क्रांती चौकावर साजरा करतील। आपल्या शहरातील युवकांसाठी तरुणांसाठी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन या शिवजयंतीच्या माध्यमातून करणार आहोत। त्याच्यामध्ये मग पोवाडे असतील, मलखांब असेल, त्याचप्रमाणे तलवारबाजीचे असे प्रयोग असतील, असे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आपण इकडे करणार आहोत। मी आता आपल्यापुढे 12 तारखेपासून ते येणाऱ्या 19 तारखेपर्यंत कोणते कोणते कार्यक्रम होणार आहेत, त्यांचा क्रम कसा असणार आहे हे मी आपल्यासमोर सांगू इच्छितो। 12 तारखेला आपण सकाळी 10 वाजता स्वराज्य संकल्प शहाजीराजे स्मारक मालोजीराजे भोसले यांच्या जळीवर ध्वजारोहण व अभिवादनाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। हा सकाळी 10 वाजता सुरू होईल। 13 फेब्रुवारीला शालेय स्तरीय चित्रकला स्पर्धा, यामध्ये आपण 100 शाळेचं आपण नियोजन केलेलं आहे। या चित्रकले स्पर्धेमध्ये 100 शाळा येतील, त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये ही चित्रकला स्पर्धा घेतली जाईल। एका शाळेमधून कमीत कमी 100 विद्यार्थी असे 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। ह्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जे पहिले 3 क्रमांकावर जे विद्यार्थी मिळून येतील चित्रकलेमध्ये तर त्यांना सन्मानचिन्ह आपण 19 तारखेला क्रांती चौकामध्ये दिवसभरामध्ये त्यांच्या परिवारांना बोलवून व शाळेच्या प्रिन्सिपल्स किंवा त्यांचे स्टाफ असेल त्यांना बोलवून आपण त्यांना तिथं सन्मानचिन्ह देण्याचं नियोजन केलेलं आहे। अशा प्रकारे आपण 10,000 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश या चित्रकले स्पर्धेमध्ये करत आहोत। त्याचबरोबर आपण सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत 13 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत आपल्या शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय होते, कोण होते याची माहिती मिळावी, योग्य माहिती मिळावी म्हणून छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सकाळी 8 ते 12 क्रांती चौकामध्ये होणार आहे। ह्याच्यामध्ये आपण विविध शाळेचे सर्वधर्मीय विद्यार्थी आपण सर्व तिकडे बोलवणार आणि शिवचरित्र पारायण आपण तिकडे करणार आहोत। 14 तारखेला आपण काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.